आम्ही ठरवलेलंच आहे. या मंत्री ज्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या आमच्या गामाच्या आमच्या रक्ताच्या गामापासून बनलेल्या गामाच्या आहेत. त्यामुळे या खुर्च्यावर यांना कधी खेचायचं हे सुद्धा आम्हाला आता चांगलं कळतंय. यापूर्वी आम्ही इथंच पांगरी पोलीस स्टेशन आम्हाला होतं आणि त्यावेळेस मेमाने साहेब होते, मला डिटेनची ऑर्डर होती. मेमाने साहेब म्हणले आता तुम्हाला डिटेन कसं करू म्हणले. त्या ठिकाणी मी निवेदन दिलं तर मुख्यमंत्र्यांनी खर्डी या कारखान्यावरती आठ टमाटी मारायचं. त्यांनी पोलिसाला भाव डिक्लेअर केल्याशिवाय त्या ठिकाणी यायचं नाही. परंतु ते आले आणि त्यांनी कुठल्या कुलवाडच्या काय कार्यकर्ते आमच्या त्या कार्यकर्त्यांनी त्यांना चिपल्याचा प्रसाद दिला. तसं या ठिकाणी आपल्याला आता मंत्रालयामध्ये घुसून किंवा कुठल्याही मंत्र्याच्या दारासमोर अचानकपणे न निवेदन देता पूर्व सूचना न देता त्या ठिकाणी आता आंदोलन करायचंय. मी तुम्हाला फोन करेन त्यावेळेस आपण अचानक त्या ठिकाणी गनिमिकाव्यानं आपण आंदोलन करू. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. ज्यावेळेस हे सत्तांतर झालं, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचं सरकार आलं आणि अशा परिस्थितीत सुद्धा माझ्या शेतकरी बांधवांना रस्त्यावर उतरावं लागतं ही खेदाची बाब आहे. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं आमच्या अधिकारी असतील मी कलेक्टरशी बोललेलो आहे. एकही गाव, एकही गल्ली, एकही एकर अतिवृष्टीतनं आणि कुठल्याही ह्याच्यातनं वगळलं जाणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो. आणि याच्या 8 ते 10 दिवसामध्ये आता जे कॅबिनेट असेल त्याच्यामध्ये मी स्वतः जाऊन बघतो काय झालेलं आहे. पण मला 100% तुम्हाला खात्री देतो एकही गाव वगळणार नाही. येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होते.